रेडियो सिटी पर बंड्या तुमच्यासाठी काय पण FM बोले तो रेडियो सिटी 91.1 वर बंड्या तुमच्याशी बोलत असतो आणि रोज तुमच्यासोबत एक इन्स्पिरेशनल स्टोरी शेअर करत असतो. तुम्ही ते ऐकतात आणि मला फीडबॅक्स देतात. पण आज facebook.com/radiocityindia वरती ही स्टोरी तुम्हाला ऐकण्यासोबतच बघायला मिळणार. कशी सांगतो बंड्या स्टोरी आपल्याला असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, पण त्याची उत्तर आज तुम्हाला मिळणार आणि मी खूप साऱ्या स्टोरीज तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. सिटी, एका माणसानं एक पोपट पाडला होता आणि पोपट अतिशय सुंदर होता आणि छान बोलका होता आणि त्या पोपटाचे घरी पण खूप लाड केले जायचे. मालक त्याची सगळी काळजी घ्यायचा, पण पोपटाला नेहमी पारतंत्र्याचं शल्य बोचायचं की यार मी इतका सुंदर इतका छान बोलतो पण मला या पिंजऱ्यातून कुठे बाहेर जाताच येत नाही. त्याला पारतंत्र्याचा हा सगळा विचार एक दिवस अति झाला आणि त्या दिवशी नेमकी संधी चालू नाही. झालं असं की त्याचा मालक त्याला खाणं देण्यासाठी पिंजऱ्याजवळ गेला. पिंजऱ्यात त्यानं खाणं ठेवलं आणि अचानक काही काम आल्यामुळे तो माणूस तिथून निघून गेला आणि पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला आणि पिंजऱ्यातून पोपट बाहेर पडलं. पोपट बाहेर पडल्यानंतर त्यांना उंच आकाशात गगनभरारी आपण ज्याला म्हणतो ती घेण्याचा प्रयत्न केला, पण पिंजऱ्यात सदैव राहिल्यामुळे त्याला भरारी मारता आली नाही. शेवटी कसा बसा तो एका झाडावरती गेला. त्या झाडावरती इतरही पोपट होते, पण त्यांची भाषा पोपटाला काही येत नव्हती, त्यामुळे ते पोपट त्याला सहकारी मानत नव्हते. शिवाय आयतं खायची सवय असल्यामुळे त्याला स्वतःसाठी अन्न मिळवणं सुद्धा कठीण होऊन गेलं. ऊन वारा पाऊस यांची काही सवय नव्हती आणि त्यामुळे अन्नाअभावी ऊन वारा पाऊस यांच्या उपद्रवामुळे एक दिवस पोपट आजारी पडला आणि मरून गेला. सिटी, परकीय संस्कृतीच्या काही चांगल्या गोष्टी आपण घेत असताना आपली संस्कृती कधीही विसरली नाही पाहिजे, तरच आपण जगाच्या पाठीवर कुठेही सर्व्हाइव्ह करू शकतो आणि भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. अशीच आणखीन एक चांगली स्टोरी घेऊन तुमच्याशी बोलण्याकरता मी पुन्हा एकदा येईल. तुम्ही ऐकत रहा रेडिओ सिटी 91.1 आणि पाहत रहा facebook.com/radiocityindia.